अभिनेत्री कंगना राणावत यांच्या संदर्भात समाजमाध्यमावर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपानं निषेध केलाय. आपल्या 20 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत आपण अनेक भूमिका केल्या असून प्रत्येक महिला सन्मानास पात्र असल्याचं प्रत्युत्तर कंगना राणावत यांनी दिलंय. सैन्यशक्ती, सनातन शक्ती, युवा शक्तीसह नारी शक्तीचा देखील काँग्रेस अपमान करत आहे अशा शब्दात भाजपाचे प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी टीका केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील काँग्रेसचा निषेध केलाय. कंगना राणावत यांच्यासंबंधी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगानं निवडणूक आयुक्तांकडे तक्रार नोंदवली. असभ्य आणि अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या सुप्रिया श्रीनेत आणि एच एस आहिर यांच्या वर्तनाची दखल घेऊन त्यांच्यावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे. खुद सोशल मीडिया के इंचार्ज हों एक पार्टी की, और वो भी छोटी पार्टी नहीं है, बहुत बड़ी पार्टी की नेता है और बहुत बड़ी नेता है, उनके अकाउंट से ऐसा कोई कैसे ट्वीट कर सकता है और सेम ट्वीट दो नेताओं के हैंडल से कैसे जा सकता है और दोनों ही डिनाई कर रहे हैं. ये आफ्टर थॉट है मेरे ख्याल से जनता की रिएक्शन देखने के बाद, क्योंकि आम जनता, आम महिलाएं इस पे बहुत ज्यादा गुस्से में हैं कि किस प्रकार ऐसी एक महिला ही महिला के अगेंस्ट इस तरह के अभद्र शब्द यूज कर सकती है. दरम्यान सुप्रिया श्रीनेत यांनी संबंधित वक्तव्य काढून टाकलं असून एकाहून अधिक व्यक्तींकडे खात्याचा तपशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.